विजय शिवतारेंची बारामती मतदारसंघातून माघार पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय. पुरंदरला पाणी देण्याच्या CMDCMच्या आश्वासनानंतर माघार घेतल्याची शिवतारेंची माहिती. महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलंय. 1 ते 2 दिवसांमध्ये आता जागावाटपाचा तिढा सुटेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. खरं तुम्ही म्हणता अशा 4-5 जागांवर आमचं अडलेलं आहे. काय असतं की एक जागा अडली की 3 जागा अडतात, कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते, तर त्या हिशोबाने. पण मला असं वाटतं की आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या, कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल, त्यामुळे फार अडलाय अशी परिस्थिती नाही आहे, थोडंसं अडलाय, 1-2 दिवसात सॉल्व. मनसेसोबत आमच्या बैठका झाल्यात, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही. मनसेसोबतच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाही आहे. शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात. मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही. शिंदे गट आगामी लोकसभेच्या 16 जागा लढणार. 16 पेक्षा जास्त जागा लढू शकतो, पण आपण कमी करणार नाही. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. 48 में से मिनिमम हम 16 सीट लढेंगे ऐसा मेरी जानकारी है. शायद बढ़ भी सकती है लेकिन कम नहीं होगी. हातकणंगलीतून राजू शेट्टींनी मशालच्या चिन्हावर लढावं. मशालच्या चिन्हावर लढले तरच राजू शेट्टींना पाठिंबा. हातकणंगलीच्या जागेबाबत ठाकरेगडाचं आग्रही मत. माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या. मी सच्चा शिवसैनिक. बाळासाहेबांच्या नेतृत्वात मी काम करणार. मी कुठेही जाणार नाही. ठाकरेगडातच मी राहणार. अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया. अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या TRP साठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले. नाराज असलं म्हणजे पक्ष सोडतात का? चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी खैरेंच्या नेतृत्वात पक्षाचं काम करत राहणार. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? हे फार कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तर उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी लढेल आणि जिंकेल शिवसेना. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातील लोक भाजपात येणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा. मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर काय त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना. शेवटी प्रत्येकामध्ये काही तर गुण नक्कीच आहे. खूप जण येणार आहे. फक्त आता अशोक चव्हाणजी आले, आता बाकी वेटिंगमध्ये येते काय अडचण. ठाकरेगडाचा एक मोठा नेता लवकरच भाजपात प्रवेश करणार. उद्यापासूनच महायुतीत महाभरती सुरू होणार. धर्मराव बाबा अत्रामांचा दावा. महाविकास आघाडीत 4 जागांचा तिढा कायम. सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या. ठाकरे गट आणि पवारगडाचे कार्यकर्ते आक्रमक. नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात. हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभा लढण्यास इच्छुक, मात्र अजून महायुतीकडून नाशिकसाठी उमेदवार जाहीर नाही. नाशिक लोकसभेची जागा शिंदेगडच लढणार संजय शिरसाटांचा दावा. तर पालघर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत सध्या चर्चा सुरू असल्याची शिरसाटांची माहिती. नाशिक सीट तो छुटने वाली नहीं है. नाशिक सीट हम ही लड़ाएंगे. 2 बार वहां सांसद रह चुका है, उसका परफॉर्मेंस अच्छा है और हर टाइम उसने लीड लिया है. और एक सीट है सिंधुदुर्ग की जो BJP चाहती है. इसके बारे में जो चर्चा ज्यादा तौर से इसके ऊपर चर्चा चल रही है. बाकी सब सीटों के बारे में सभी एक राय हो चुकी है उनकी. बदल हा निसर्गाचा नियम, सगळ्यांनी बदल स्वीकारला पाहिजे. मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवारांचं हे विधान. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकूरकरांची सून अर्चना चाकूरकर भाजपमध्ये. फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मगियाचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी दाखल केलाय उमेदवारी अर्ज. नेहरू मैदानावर महाविकास आघाडीच्या वतीनं महारॅली.
शिवतारेमध्ये फार बोलले पण आता काही सेटलमेंट झाली वाटतं. शिवतारेंचे आधीचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत. रोहित पवारांचा खोचक टोला. एक आमदार असलेल्या पक्षालाही भाजपनं दिल्लीला बोलावलं. रोहित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार. मुंबईत पक्ष कार्यालयामध्ये संध्याकाळी 4 वाजता उमेदवार अधिकृत घोषणा होणार. लातूर जिल्ह्यातील भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर अजित पवार गटाच्या वाटेवर. अरविंद निलंगेकर लोकसभेसाठी इच्छुक असल्यानं अजित पवार गटात जाण्याची चर्चा. शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत. प्रहारनं दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ लढणार नसल्याची सूत्रांची माहिती. नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान. नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू झालेलं आहे. बूथ आणि बूथमधील मतदारांच्या घरी भेटी. मुंबईच्या चेंबूरमध्ये भीमशक्ती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक. खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या उपस्थितीत बैठक. मनाई असतानाही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरवर शरद पवारांचे फोटो. जळगावातील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी लावलेत बॅनर. ठाकरे गटाच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर. सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश. आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा. संजय देशमुखांचा नामांकन अर्ज भरताना उपस्थित राहणार. जाहीर सभेत देशमुखांचा प्रचारही करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर. आरबीआयच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. जळगावात महिलेची 1.5 कोटी ऑनलाईन फसवणूक. ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून पती, सासू आणि ननंदेच्या खात्यावरील रक्कम लंपास. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद. मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदचा निर्णय. बीडमध्ये ऊसतोड मजुराचा मुलगा झालाय DYSP. गावात दाखल होताच नागनाथ लाडचे जंगी स्वागत. सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची रंगपंचमी. बंजारा समाजातील महिलांसोबत प्रणिती शिंदेंचा रंगोत्सव. शिर्डीमध्ये साई मंदिरावर रंगाची उधळण. शिर्डीत भाविकांमध्ये रंगपंचमीचा उत्साह. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी. महंत पुजारी भाविकांकडून देवीच्या गाभाऱ्यात रंगांची उधळण. पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह. कृष्ण पूजनानं रंगपंचमीला सुरुवात. डीजेच्या तालावर तरुणाईचा ठेका. नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव. ढोल ताशांचा गजर. धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनं रहाडीत रंग टाकून उत्सव साजरा करण्याची परंपरा. कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींकडून माजी सैनिकांसोबत रंगपंचमी साजरी. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये रंगपंचमी साजरी. सोलापुरात हरिभाई देवकरण शाळेतील साठी पार केलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी. 10वीच्या 1978 बॅचच्या विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी. साताऱ्याच्या वाईमध्ये बावधनची बगाड यात्रा. शेलारवाडीतील विकास तानाजी नवलेंना बगाड्या होण्याचा मान. यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी. राज्यात उष्माघाताचे 13 रुग्ण. बीडमध्ये 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण. संरक्षणासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. वांद्रे वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार. MSRDC करात 15 रुपयांची वाढ केल्यानं आता कार चालकांना 100 रुपये मोजावे लागणार. वाशिमच्या मालेगावात पावसामुळे हळद भिजून खराब. पावसामुळे हळदीच्या दरात घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती. सोलापूरच्या बाकी तालुक्यात पुन्हा अवकाळी. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल. लातूर जिल्ह्यातील IPL आज पंजाब विरुद्ध लखनऊ सामना रंगणार. लखनऊच्या एकला मैदानावर आता दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे.